रमाई घरकुल योजनेत महागाव शहरातील तब्बल 189 लाभार्थी मागील 2 वर्षापासून वंचित आहेत. या वंचित लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शरदचंद डोंगरे यांच्या नेतृत्वात 3 सप्टेंबर पासून महागाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. घरकुलाच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक शरदचंद्र डोंगरे यांनी यापूर्वी महागाव तहसील कार्यालयासमोर 3 दिवसाचे अखंडित उपोषण केले होते. त्या दरम्यान 3 महिन्याच्या आत वंचित लाभार्थ्यांना प्रस्ताव शासनाकडे पाठवून घरकुलाचा लाभ देण्याची हमी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिली होती. मात्र 1 वर्षाचा कालावधी लोटला असताना सुद्धा आवास योजनेतून वंचित लाभार्थ्यांना अद्याप घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. या संदर्भातील सर्व प्रस्ताव शासन दरबारी धुळकात पडले असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असल्याचे प्राध्यापक डोंगरे यांनी म्हटले आहे. रमाई घरकुल योजनेत महागाव शहरातून 189 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. मात्र कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण समोर करून फक्त 4 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच सुशिक्षित बेरोजगारांना विविध योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात यावे, निराधारांचे सुलभ पद्धतीने प्रस्ताव मंजूर करावेत, कृषी विभागातील उन्नत शेती समृद्ध शेतकरी व योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना त्वरित सबसिडी वाटप करावी, अतिक्रमण धारकांना जागेचे गाव नमुना 8 देऊन घरकुलाचा लाभ द्यावा, या मागणीसाठी शरदचंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वात विनायक पुंडे वेणी, पुंडलिक हरणे, पंजाब रोकडे, गौतम गायकवाड, बाबूराव केवडे, मारुती इंगोले सह अन्य लाभार्थी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास. माझा भाऊ 14 एप्रिलला वीज पलीच्या प्रसंगी खासदार साहेबांनी घरकुल देण्याचं आश्वासन दिलं, पण आजपर्यंत काही त्याची दखल घेतली नाही.